नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र शिंगटे सर आणि आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल। चॅनलच्या माध्यमातून आपण विविध विषयांवरती माहितीचं, चर्चेचं असं आदान प्रदान करत असतो। तेरे सिनेमे नाही तो मेरे सिनेमे सही हो कही पर भी आग आग जलनी चाहिए। मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो स्वयंरोजगार ह्या विषयावरती आधारित असेल। मागच्या आपल्या रोजगार ह्या व्हिडिओला वाचकांनी प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या सर्व प्रतिसादाबद्दल मी त्यांचे शतश आभार मानतो। आणि आज रोजगाराची व्याख्या पाहिलेली आहे, रोजगाराचे प्रकार पाहिलेले आहेत। आज आपण स्वयंरोजगार क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत। त्यानंतरचा पुढचा जो टप्पा असेल आपला तो उद्योग ह्या क्षेत्राच्या संदर्भात असेल। आपल्या समृद्ध जीवन ह्या माहितीपटामध्ये आपण सांगितलेलं आहे की मला ग्राउंड लेवलला समाजामध्ये काय आढळून आलं आणि कशा पद्धतीनं विविध घटक कार्यरत होते। मित्रांनो, स्वयंरोजगार हे फक्त फॅड झालं नाही पाहिजे, लक्षात घ्या। स्वयंरोजगार शिकण्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी उद्योग क्षेत्राबद्दल माहिती करून घ्यायला पाहिजे। मित्रांनो, जेव्हा उद्योगाची व्याख्या ही स्वतःपुरती सीमित असते, लक्षात घ्या। मित्रांनो, स्वयंरोजगार क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपण उद्योग ह्या क्षेत्राबद्दल जाणून घेऊया, कारण उद्योग क्षेत्राचा एक छोटासा भाग म्हणजे स्वयंरोजगार। आणि स्वयंरोजगार हा स्वतःच्या मर्यादा आणि त्याच्या कक्षेमध्ये समाविष्ट असतो, हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे स्वयंरोजगार हा स्वतःच्या कार्यकक्षा ह्या दर्शवतो, सीमित करतो, त्या खूप मोठ्या विस्तरलेल्या नसतात। म्हणजे ते क्षेत्र जे आहे जरी विस्तारलेलं असलं मार्केटिंगच्या संदर्भातमध्ये, तरी ते स्वतःशी संबंधित जास्त असतं। उत्तम स्वयंरोजगार मिळण्यासाठी किंवा उत्तम प्रकारचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते। ती म्हणजे एक स्वतःचं असं कौशल्य लागतं, एखादा छंद, एखादी कला, एखाद्या विषयामधलं ज्ञान, हे जेवढं परिपूर्ण असेल आणि त्याच्यावरती तुमची जेवढी कमांड असेल तेवढं तुम्ही स्वयंरोजगार क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे आर्थिक उत्पन्न प्राप्त करू शकता। मित्रांनो, त्यासाठी काही गोष्टींची आणखी आवश्यकता असते, ती म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास, हा खूप महत्त्वाचा आहे। स्वावलंबन हे तेवढंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, कोणताही व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते किंवा तुम्ही त्या गोष्टींसाठी पात्र असावे लागतात। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक तुमची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अवस्था। ह्या तीन अवस्था जर सर्वोत्तम असतील तर तुम्ही व्यवसाय, स्वयंरोजगार, उद्योग अत्यंत उत्तम रीतीने पूर्ण करू शकता। याचबरोबर त्या विषयातलं सखोल ज्ञान आणि सातत्यानं कष्ट करण्याची जबाबदारी ही तुमची असते आणि कोणतंही कारण न देता ती तुम्हाला पार पाडायची असते। मित्रांनो, कोणताही उद्योजक एखाद्या सैनिकांप्रमाणे असतो। तो सैनिक जसा कायम अलर्ट मोडवर असतो, तसा कोणताही उद्योजक किंवा स्वयंरोजगार करणारा, व्यवसाय करणारा व्यक्ती हा अलर्ट असणं फार महत्त्वाचं आहे। हे अलर्ट राहताना त्याला वेगवेगळ्या विषयांवरती आपलं लक्ष केंद्रित करून आपलं ध्येय साध्य करावं लागतं। उदाहरणार्थ, एक, आपली आर्थिक स्थिती कशी चालू आहे, दोन, असणारं भांडवल कसं आहे, तीन,
आपण त्या कामामध्ये किती निपुण आहोत, 4 येणाऱ्या ग्राहकाला आपण कशा पद्धतीने संबोधित करत आहोत व तो ग्राहक आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतो का, त्यानंतर आत्ता सध्या मार्केटची गरज काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यातून येणारं उत्पन्न आपल्याला पुरेसं आहे का। मी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मी कुठल्याही प्रकारचे शब्दजंजाळ तुमच्यापुढे मांडणार नाही। मित्रांनो, स्वयंरोजगार आपल्या देशामध्ये अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि जेव्हा आपण सुवर्ण भारत ही संकल्पना किंवा सुवर्ण भारत हा विषय जेव्हा आपण मागे हाताळला असेल इतिहासामध्ये, त्यावेळी तत्कालीन भारतामध्ये असं म्हणतात की सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे उद्योग व्यवसाय हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरभराटीस आणि वाढीस लागलेले होते। याचं कारण असं, त्या व्यावसायिकांना, त्या रोजगार करणाऱ्या लोकांना एक प्रकारचा राजश्राय आणि अभय असायचं। या हा झाला भाग, म्हणजे कुठलाही स्वयंरोजगार व्यवसाय उद्योग करत असताना तुमच्या मागे भक्कम असं पाठबळसुद्धा असणं फार गरजेचं आहे। किंवा आत्ताच्या घडीला सांगायचं म्हणलं तर शासन निर्णय जे असतात ते सुद्धा तुम्हाला अनुकूल असावे लागतात, याशिवाय त्या प्रदेशामध्ये त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्या पद्धतीचं प्रोत्साहन असायला हवं असतं। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या भागामध्ये जर समजा उदासीनता असेल तर त्या ठिकाणी तुमचा रोजगार किंवा स्वयंरोजगार किंवा उद्योग फारसा गती घेताना आपल्याला दिसून येत नाही। मित्रांनो, स्वयंरोजगार हा रोजगारा इतकाच महत्त्वाचा आहे। जेव्हा रोजगाराची दारे बंद होतात तेव्हा स्वयंरोजगार तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचा खूप मोठा स्रोत असतो। आता हे सगळं पाहण्याचं कारण, जर स्वयंरोजगार का करायचा ते आपण अगोदर पाहूया। त्यासाठी आपल्या नीड्स फार महत्त्वाच्या आहेत। तुम्ही तुमच्या नीड्स किती ठेवणार आहात त्याच्यावरती ते डिपेंड आहे की तुम्ही हळूहळू कशा पद्धतीनं तुमचा रोजगार स्वयंरोजगार व्यवसाय उद्योग कशा पद्धतीनं तुम्ही वाढवणार आहात। स्वयंरोजगार आपल्या देशामध्ये फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ह्याचं सर्वोत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पूर्वी भारतामध्ये अगदी शस्त्राचे कारखाने असतील, म्हणजे ज्याला आपण लोहार काम म्हणतो, माळी काम म्हणतो, गार्डनिंग, त्याच्यानंतर वस्त्र निर्मिती, त्यानंतर अलंकार निर्मिती, आणि हे सगळे लोक हे स्वतः बनवत असेल, कुंभारकला असेल, सुतारकला असेल, असे वेगवेगळ्या कला जोपासून एक एक कुटुंब त्याच्यावरती आपलं स्वतःचं कुटुंब आणि त्याचं उदरनिर्वाह करत असेल। मित्रांनो, इतकी छोटी सोपी आणि साधी व्याख्या, आणि ह्या छोट्या स्वयंरोजगारामुळे सुद्धा तत्कालीन भारतामध्ये प्रचंड असे विकासाची वारे वाहत होते असा आपल्याला इतिहास सांगतो। आता बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की महिला मला असंख्य ठिकाणी विचारतात की सर, मार्केटिंग कुठं करायचं? अगोदर आपण एक एक कन्सेप्ट शिकत घेत जाऊ आणि पुढं मार्केटिंग ह्या विषयावरती येऊया। स्वयंरोजगार म्हणजे कमी भांडवल जास्त नफा। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते स्वयंरोजगार निर्मिती करताना। एक, तुम्हाला जागा लागेल, स्वयंरोजगार करताना खूप कमी प्रमाणामध्ये जागा लागते। 2, त्याला अत्यंत अल्प असं भांडवल लागतं। 3, तुम्हाला ते सहज शक्य होतं। स्वयंरोजगार हे तुमच्या कलेवरती, तुमच्या स्किलवरती, तुम्ही काय कोणत्या प्रकारे कोणता व्यवसाय करणार आहात आणि हा व्यवसाय जास्त करून स्वतःच्या, म्हणजे कमी यंत्र सामुग्रीमध्ये स्वतःच्या हाताने बनवता येण्यासारखा सुद्धा असतो, त्यामुळे ह्या क्षेत्राला खूप मोठी मागणी आहे।
कमी भांडवल, अल्प जागा, त्याच्यानंतर तुमच्या कौशल्याचा परिपूर्ण तुम्हाला मिळालेला फ्रीडम, म्हणजे तुम्हाला काम करण्याची पूर्ण मिळालेली सवलत असं आपण म्हणू शकतो, आणि त्यामुळे तुम्ही तुमचा जो स्वयंरोजगार आहे खूप चांगल्या पद्धतीनं कोणत्याही दडपणाशिवाय करू शकता. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये मगाशी मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालू होते स्वयंरोजगारामध्ये, तर ते आपल्या घरी आणि बाजारपेठेमध्ये म्हणजे आठवडी बाजारामध्ये नेऊन त्या वस्तू विकत असत किंवा घरोघरी जाऊन त्या वस्तू देत असत किंवा विकत असत. म्हणजे हे पहा, एकावरती एक असे ते रोजगार डिपेंडसुद्धा होते. म्हणजे असं नाही की जेव्हा आपण एखादी बैलगाडी बनवतो त्यावेळी बैलगाडीसाठी लागणारं चाक हे सुतारकाम त्यातून ते निर्माण केलं जायचं, त्याला लागणारी धावपट्टी ही लोहारकामातून केली जायची. मग अशा पद्धतीनं एकमेकाशी रिलेटेड असणारे व्यवसायसुद्धा त्या काळामध्ये होते. उदाहरणार्थ खिडकी बनवायची असेल तर खिडकीला लागणारे जे गज होते ते गज ओवण्याचं कामसुद्धा लोहारकामातून मिळवलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीनं एकमेकाशी ते सांगड असणारे व्यवसायसुद्धा होते. आता या ठिकाणी आपण स्वयंरोजगाराच्याबद्दल आपण बोलत आहोत, आणि आता काळ बदललेला आहे. काळाच्या नुसार आपल्याला आणखी काही व्यवसायांची भर यामध्ये पडलेली आहे, आणि ती इतकी प्रचंड आहे की पारंपरिक व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त आज या ठिकाणी आपल्याला शेकडो हजारो व्यवसाय जे आहेत ते गृहउद्योग, कुटीर उद्योग अशा पद्धतीने अशा मार्फत करता येऊ शकतो. विकत देणे हा व्यवसाय आहे, त्याच्यानंतर सिमेंट विकणे हा व्यवसाय आहे, प्लॅस्टर करणे हा व्यवसाय आहे. म्हणजे असे असंख्य व्यवसाय आपण जिकडे नजर टाकू तिकडे हजारो व्यवसाय असतात, मात्र आपण तरी देखील एका प्रश्नचिन्हांकित दृष्टीनं पाहत असतो की मी व्यवसाय कोणता निवडू. मित्रांनो, माझं सहजपणे तुम्हाला सांगणं एकच असेल की तुम्हाला जे जमतं ते तुम्ही करा. तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रकारच्या मोटिवेशनलला फारसं बळी पडू नका. मी मुद्दाम असं सांगतो आहे, मी तर तुम्हाला मोटिवेशनच करतो आहे ना, पण मी मुद्दाम असं सांगतो आहे कारण असं आहे की खूप काही अलंकारिक मी तुम्हाला सांगणार, आणि किंवा एखादा व्यक्ती खूप काही अलंकारित गणित करून सांगतो आणि इतकं इतकं गुणिले इतकं इतकं प्रॉफिट आहे मग तुम्ही हे करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुमच्या दैनंदिन नीड्स काय आहेत आणि तुम्हाला किती कमवायचं आहे, तुमची धाव किती आहे, तुमच्याकडं लागणारी भांडवल किती आहे, तुम्ही किती किती भागामध्ये हा व्यवसाय करू शकता, किती एरिया तुम्ही कव्हर करू शकता, ह्या सगळ्या बाबींचा विचार करून मग तुम्ही व्यवसायाकडे, स्वयंरोजगारकडे किंवा मोठ्या उद्योगांकडे पाऊल टाका. अतिशय प्रामाणिकपणे हा तुम्हाला माझा सल्ला असेल. जे तुम्हाला जमतं, जे तुम्हाला करता येतं असाच व्यवसाय निवडा. दुसऱ्यावरती अवलंबून व्यवसाय करता येत नाही. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर स्वतःची, मी सांगितलं, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अवस्था ह्या फार महत्त्वाच्या असतात. शारीरिक अवस्था तंदुरुस्त असेल, मानसिक अवस्था तंदुरुस्त असेल तर तुम्ही, तुमची मानसिक अवस्था तंदुरुस्त असेल तर तुम्ही जिद्दीनं त्या व्यवसायामध्ये टिकाव धरू शकता. शारीरिक अवस्था चांगली असेल तर तुम्ही स्वतः मेहनत करू शकता, तुम्हाला कामगार ठेवण्याची गरज नाही. किती काळ काम करायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही किती वेळ कामाला देऊ शकता, तुम्ही थकत नाही हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमता ओळखणार आले पाहिजे, तुमच्या मानसिक क्षमता तुम्हाला ओळखता आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सर्वासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तो वेळ देणं देता येणं फार गरजेचं आहे. याशिवाय तुमची आर्थिक क्षमता सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. खूप मोठी स्वप्न पाहण्यामध्ये मजा नाही. राक्षसी महत्त्वाकांक्षा ही केव्हाही धोकादायक असते. कुणावरती डिपेंड राहू नका.
सर्वात महत्त्वाचं हा अमुक एखादा मला भांडवल देईल आणि मग मी माझा व्यवसाय करीन, हा सर्वात मोठा धोका असतो आणि त्यातून तुमची कित्येक वर्ष निघून जातात. ज्यावेळी तुम्ही स्वयंरोजगार किंवा रोजगार मी ह्या विषयावर बोलत असतो त्यावेळी मी कायम एक सांगत असतो की तुम्ही अनुभव घ्या, अनुभवाशिवाय काही तुम्ही साध्य करू शकणार नाही. याचं कारण असं की संभाव्य धोके जे आहेत ते अनुभवामुळे तुम्हाला समजतात. जर अनुभव नसेल आणि धोका जर निर्माण झाला एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या स्वयंरोजगारामध्ये, एखाद्या उद्योगामध्ये, तर ती पेलण्याची क्षमता तुमची असली पाहिजे आणि पुन्हा उभा राहण्याची क्षमता असली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण तो अर्धवट सोडून देतो आणि त्या ठिकाणी आपलं मानसिक खर्चीकरण होतं आणि एकदा मानसिक खर्चीकरण झालं की त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती शारीरिक खर्चीकरण होतं आणि मनुष्य नंतर डिप्रेशनमध्ये जातो. तर असं कुठलीही गोष्ट होऊ द्यायची नाही. म्हणून काही दिवस मित्र असं म्हणेल की कुठलाही स्वयंरोजगार निर्माण करताना तुम्ही स्वतःचं भांडवल हे तुमच्या रोजगारातून निर्माण करा, म्हणजे तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे 100% तुमच्या स्वयंरोजगारासाठी किंवा उद्योगासाठी व्यवसायासाठी स्वतःचे पैसे नका लावू. मग मित्र असतील जवळचे, त्याच्यानंतर काही नातेवाईक असतील, मदत हेल्पिंग हँड्स करणारे, त्यांच्याकडून तुम्ही मदत घेऊ शकता. परंतु हे सगळी मदत घेत असताना व्यवहाराच्या दृष्टिकोनातून मदत घ्या, म्हणजे त्यांच्याकडून घेतलेले जे पैसे आहेत ते बँक रेट प्रमाणे तुम्हाला देता आले पाहिजे. याचं कारण हा तुम्ही व्यवसाय करताय, रोजगार करताय, स्वयंरोजगार करताय, व्यवसाय करताय आणि त्याचे तुम्ही रिटर्न्स घेणार आहे, म्हणजे ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे त्यांना ती साभार जाणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे बँकर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आपण त्या विषयावर खूप बोलणार आहोत आणि मार्केटिंग हा तर आपण त्यामध्ये माहीर आहे त्या आणि मन लावून काम करतो. मित्रांनो, कोणतंही काम मी अगोदर सांगितलं हलकं आणि मोठं नाही, फक्त पैसे येत राहणं गरजेचं आहे. तुम्ही एखादा वेळ जरी वाया घालवला तरी तुम्ही एक डोक्यात लक्षात घेतलं पाहिजे की हा गेलेला वेळ ह्याचा मी आज ना उद्या पैसा करणार आहे, ही भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. स्वयंरोजगार करताना हीच नेमकी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. जर ही भावना निर्माण होत नसेल तर तुम्ही स्वयंरोजगार किंवा व्यवसाय किंवा उद्योग करण्याच्या लायकीचे नाही आहे हे समजून घ्या. ज्याला पैसा करता येत नाही त्यांनी स्वयंरोजगार उद्योग व्यवसायामध्ये भाग घेऊ नये, त्यांनी आपलं काम करावं स्पष्टपणे. येथे डील क्लोज द डील आहे, ही माझी वस्तू आहे आणि हे मला विकायचं आहे आणि त्याचे पैसे एवढे आहेत, अतिशय नम्रपणे, डोक्यावरती बर्फ, तोंडामध्ये साखर आणि कौशल्य, प्रचंड यश. मित्रांनो, स्वयंरोजगाराची सुरुवात करण्याच्या अगोदर काही गोष्टी आणखी आवश्यक आहेत, ते म्हणजे स्वावलंबन, स्वतःचं काम स्वतःला करता आलं पाहिजे, स्वयंशासन, दिलेली वेळ त्या वेळेमध्ये सर्व कामं करण्याचे कौशल्य तुम्हाला प्राप्त करून घ्यावं लागेल, अनुशासन, अनुसंधान फार महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जग काय म्हणेल याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपली वाटचाल करायची आहे. मी अनेक स्वयंरोजगार कर्त्यांना पाहतो, अक्षरशः एखाद्या छोट्या युनिटला लाग उद्योगाच्या युनिटला लाजवतील असे त्यांचा इन्कम आज आहे, आज आपण बघतो आहोत. मग असे स्वयंरोजगार करणारे उद्योग कोणते आहेत तर आपण हे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही मला आज वेळ दिला आणि आपल्याला वेळ कमी असतो, ह्या कमी वेळामध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि खूप काही द्यायचं असतं, वेळ कमी असते, कुठलंही स्क्रिप्ट या ठिकाणी नाही आहे, थेट आपली अनौपचारिक बातचीत आहे. तुम्हाला काय सूचना असतील तुमच्या, त्या मला जरूर कळवा. आणि आपले वेगवेगळ्या विषयांवर ते व्हिडिओ बनवत असतो आपण, ते बघत राहा, लाईक करत जा, व्हिडिओ फॉरवर्ड करत जा आणि चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी आज आपण स्वयंरोजगार ह्या विषयावरती बोलत होतो.